संघटनात्मक चर्चा करण्यात आली, त्याच्यामध्ये शिवसेना बांधणी असेल, युवा सेना असेल, महिला आघाडी असेल किंवा अंगीकृत संघटना असतील याची बांधणी करण्याच्या बाबतीमध्ये चर्चा करण्यात आली. आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये ज्या ज्या जागा शिवसेनेला जातील किंवा भाजपला जातील किंवा राष्ट्रवादीला जातील त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आपण सगळ्यांनी सक्रिय पद्धतीने काम करावं अशा पद्धतीची चर्चा या ठिकाणी करण्यात आली. शिवसेनेचे आदरणीय नेते मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे यांच्या आदेशानुसार ही बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि प्रत्येक मंत्र्याला काही जिल्हे देण्यात आलेले आहेत की त्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी आपल्या या पक्ष बांधणीचं कार्य सुरू करावं. सर, पण काही ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याच आमदारांकडनं किंवा आपल्याच जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याकडनं स्वैच्छिक उमेदवारी स्वतःची जाहीर केली जाते. जसं शिवतरे साहेब बोलत आहेत, दुसरीकडे हा हे बघा ही त्यांची इच्छा आहे. पण शेवटी शिवतारे साहेब हे संघटनेचे एक कार्यकर्ते आहेत, संघटनेचे मंत्री आहेत, त्यामुळे हे निश्चितपणाने त्यांची इच्छा प्रकट करणं ही काही चुकीची बाब नाही आहे. पण शेवटी निर्णय हे माननीय एकनाथरावजी शिंदे आणि जे आमचे अलायन्स पार्टी आहे ते घेतील. सर, नाराजगी व्यक्त होत आहे अनेक ठिकाणी, त्याचे 13 स्टँडिंग सीट्स आहेत तेही मिळत नाही, संख्या कमी होते लोकसभेसाठी. अजून एक कुठल्याही सीटचं वाटपचं चर्चा पूर्ण झालेली नाही आहे आणि आम्हाला खात्री आहे की समाधानकारक चर्चा होईल, समाधानकारक आम्हाला सीट्स मिळतील. या ज्या चर्चा आहे अफवा आहे, या अफवांना निश्चितपणाने काही दिवसामध्ये उत्तर मिळेल. अमरावती त्याचबरोबर मावळ दोन मतदारसंघ बघितलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, मात्र त्या दोन्ही जागा या संघांकडे आहेत असं पाहतात. असं काही चर्चेमध्ये झालेलं नाही आहे. चर्चा ज्यावेळेस बाहेर येईल त्यावेळेस आपल्या लक्षामध्ये काही अदला बदल खांदेपालट होईल. हा अधिकार आमचा नाही आहे, हा अधिकार माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा आहे. आणि आम्ही सगळ्यांनी एक ठराव केला होता बैठकीमध्ये, आमच्या पक्षाच्या बैठकीत, आता कोल्हापूरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये ठराव झाला होता की सगळे अधिकार हे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. महाविकास आघाडीकडनं अनेक ठिकाणी जागा लोकसभेच्या ठराव हा पक्ष संघटनेत झाल्यानंतर आता इथे गोष्ट करण्याची गरज नाही. जे पक्ष नेतृत्वाने आम्हाला सूचना दिल्या त्याबद्दल ही बैठक झाली. महाविकास आघाडीकडनं विविध ठिकाणी नाही, अजून तसं काही झालेलं नाही. आता सध्या पक्ष बांधणी, त्याचबरोबर या ठिकाणी बैठक घेणे आणि महाविकास आघाडीचा प्रचार करणे.